हॅलो स्टुडंट्स, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मूव्हिंग कॉईल गॅलोमीटरला आपण व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे शिकवणार आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ॲमीटरचं सगळा स्टडी केला आहे विथ न्यूमेरिकल्स. आज पण आपण तसंच करणार आहे, व्होल्टमीटर विथ न्यूमेरिकल. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नावातच आहे की व्होल्टमीटर म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे आपण. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त असतो. ठीक आहे, आपण यूज काय करणार आहे मूव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर. आता समजा ही कॉईल आहे, गॅलोनोमीटर आहे म्हणूया, जी हा त्याचा रेझिस्टन्स आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं आहे की ही जी गॅलोनोमीटरची कॉईल आहे ना, ती डेलिकेट असते. 10 mA पर्यंत जरी करंट त्यातून फ्लो होत असेल तर ती फुल स्केल डिफ्लेक्शन शो करते, याचा अर्थ ती डेलिकेट, नाजूक आहे, लक्षात घ्या. मग मला ना याच्यातून फ्लो होणारा करंट जो आहे तो कमीत कमी पाहिजे. मग यासाठी मी काय करणार, एक रेझिस्टन्स त्याच्याबरोबर सेरीजमध्ये जॉईन करेल, तो आहे आर. त्याची व्हॅल्यू हाय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण मला टोटल रेझिस्टन्स जास्त पाहिजे ना. ॲमीटरमध्ये याच्या उलट आहे, रेझिस्टन्स कमी लागतो. त्यामुळेच आपण काय करतो, पॅरलल कॉम्बिनेशन करतो, आणि घेताना जो शंट घेतो ना त्याची व्हॅल्यू ॲक्च्युली खूप स्मॉल असते. इथं आरची व्हॅल्यू जास्त पाहिजे. आता एक लक्षात घ्या, ही सेरीज अरेंजमेंट आहे ना, मग ह्याच्यातून जो करंट फ्लो होतो त्याला जर मी आय जी म्हणलं तर याच्यातून सुद्धा तोच करंट फ्लो होईल. ओके, आता ही फिगर व्होल्टमीटरचीच आहे. तुम्ही जर पुस्तकात बघितलं तर त्यांनी असा बॉक्स तयार केला आहे. ओके, आता साधं लॉजिक काय बघा. ठीक आहे, आता हा आपला व्होल्टमीटर आहे समजा, याच्या अक्रॉस व्ही जे आहे ना, तेच तर पोटेन्शियल डिफरन्स आहे जे आपल्याला मेजर करायचं आहे. ओके, आता गॅलोनोमीटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स व्ही जे असं म्हणूया, इथं आहे म्हणूया आपण व्ही आर. आता एक लॉजिक असं आहे, बघा तुम्हाला फिगरवरून लक्षात आलं असेल की हे जे व्ही आहे ना, ते या दोघांची ॲडिशन आहे. कुणाची सांगा, व्ही जी प्लस व्ही आर. ओके, आता व्ही ओहम्स लॉ आठवा, व्ही इक्वल्स टू काय, आय आर, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स. मग ह्या दोघातून फ्लो होणारा करंट कोण आहे, आय जी, पण गॅलोनोमीटरचा रेझिस्टन्स आहे जी. यातून फ्लो होणारा करंट पण आय जीच आहे, पण त्याचा रेझिस्टन्स आर आहे. मग आता काय करा, या दोघातून आय जी कॉमन काढा किंवा प्रत्येकाला आय जीनं डिवाइड करा. मग एल एच एस व्ही आय जीनं डिवाइड करा. याला आय जीनं डिवाइड केलं की जी राहील, इथं आय जीनं डिवाइड केलं की आर. पण तुम्हाला आरची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग प्लसचं मायनस करा. मग आरची व्हॅल्यू काय, व्ही अपॉन आय जी आणि मायनस जी. एकदम सिंपल फॉर्म्युला. एक्झाममध्ये विचारतात, हाऊ विल यू कन्वर्ट MCG मूव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर इन टू ॲमीटर, डिराइव नेसेसरी फॉर्म्युला. मग सिम्पल आहे, वी कॅन कन्वर्ट MCG इन टू व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग अ हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स इन सेरीज विथ अ कॉईल ऑफ गॅलोनोमीटर. हे लक्षात घ्या. ओके, सेरीज का, रेझिस्टन्स इन्क्रीज करायचं लक्षात घ्या. आता नेसेसरी फॉर्म्युला आपण डिराइव केलं. ओके, आता लगेच आपण न्यूमेरिकलसुद्धा घेऊया, पण जर तुम्ही MCG ॲज अ ॲमीटर व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करा, तो देखील बघा. ओके, चला तर आता न्यूमेरिकल्स घेऊ. आता या न्यूमेरिकलमध्ये का बघा मित्रांनो, काय कॅल्क्युलेट करायचं आहे मला, व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स नीडेड टू कन्वर्ट मूव्हिंग कॉईल गॅलोनोमीटर ऑफ 60 ओहम रेझिस्टन्स. म्हणजे कॉईलचा रेझिस्टन्स म्हणजे कॅपिटल जी, तो आहे 60 ओहम, इन टू अ व्होल्टमीटर ऑफ रेंज 0 to 50, म्हणजे व्हीची व्हॅल्यू आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे, मेजर करायचं आहे 50 व्होल्ट. इफ इट गिव्ज अ फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर 50 mA, म्हणजे गॅलोनोमीटरचा करंट ज्याला ते फुल स्केल डिफ्लेक्शन शो करत आहे. कालच मी तुम्हाला शिकवलं आहे, मिली अँपियरचा अँपियर करताना एक तर 10^-3 किंवा 1000 डिवाइड करा. एक काम करूया आपण, आपण एक 10^-3 घेऊया, इथं काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, विचारलं आहे त्यांनी रेझिस्टन्सची व्हॅल्यू. आत्ताच आपण फॉर्म्युला डिराईव केला होता. आठवा फॉर्म्युला काय होता, व्ही अपॉन आय जी मायनस जी. आता रेंज किती आहे सांगा, 50 व्होल्ट. लकीली फुल स्केल रिफ्लेक्शन करंट पण 50 आहे, पण इंटू 10^-3, आणि जीची व्हॅल्यू किती आहे, 60. इझी आहे, 50 ला 50 काय होतील, कॅन्सल. 10^-3 वरती गेल्यावर 10^+3 होतील, पण 10^+3 म्हणजे 1000 -60. सबस्ट्रॅक्शन करा, येईल ते युनिट ओहम लिहा, पण एक सेंटेन्स पण लिहा ना, हॅन्स किती येईल सांगा, 940 ओहम रेझिस्टन्स इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट गॅलोनोमीटर इन टू व्होल्टमीटर ऑफ रेंज 50 व्होल्ट. बघा,
थेरी क्वेश्चन्स मध्ये ना लक्षात घ्या, जितकं प्रेझेंटेशन छान असेल ना तेवढा तुमचा स्कोर पण नक्कीच चांगला होणार आहे. आता प्रेझेंटेशनच्या बाबतीत बघा लक्षात घ्या, मी बऱ्याच वेळा मुलांना सांगतो की तुमचं जे अक्षर आहे ना ते काय एका रात्री सुधारणार नाही आहे, ठीक आहे. म्हणजे म्हणतो ना आपण नीटनेटकं अक्षर, वळणदार अक्षर, हे एक ना हे देवाचीच देणगी असते, म्हणून सगळ्यांनाच ते पॉसिबल नसतं, लक्षात घ्या. पण तुमचं अक्षर कसंही असू दे, जर प्रेझेंटेशन छान असेल, खडाखोड नसेल, तुमचं न्यूमेरिकल व्यवस्थित झाल्यानंतर उत्तराला बॉक्स करत असाल, सेंटेन्स परत लिहित असाल, तर चांगले मार्क हे मिळणारच आहेत ना, लक्षात घ्या. आले लक्षात मित्रांनो? हा छोटासा व्हिडिओ तयार करतो, एकच न्यूमेरिकल घेतले मला मान्य आहे, पण अवघड न्यूमेरिकल नाहीच आहेत व्होल्टमीटरचे, एकदम इझी आहेत. फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्हॅल्यूज पुट करा, बाकी काहीच नाही आहे, ठीक आहे. लगेच मी हा व्हिडिओ झाला की केमिस्ट्रीचे पण दोन लेक्चर्स तयार करणार, लक्षात घ्या. चॅनलला तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावर धन्यवाद, आणि तुमच्या मित्रांबरोबर असंच चॅनल शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कारण सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला रोज 7000 जास्त व्ह्यूज मिळत आहेत, लक्षात घ्या, ओके, टोटल. आणि माझ्यासाठी हा नंबर खूप जास्त आहे. अरे पण एवढी मुलं बघत आहेत, मग त्या प्रमाणात सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, लक्षात घ्या. चॅनल सबस्क्राईब करायला विसरत आहे तुम्ही. तुमच्या मित्रांना पण सांगा की पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. धन्यवाद.